पुरलेला मृतदेह म्हैशीचा नव्हे भाऊजीचा बहीण भावाने काढला काटा हंचिनाळ तालुका निपाणी येथे शुक्रवारी पहाटे जेसीबीच्या सहाय्याने संशयास्पदरित्या पुरलेला मृतदेह प्राण्याचा की मानवाचा याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत असतानाच आज शनिवार दिनांक पाच रोजी निप्पाणी पोलीस व प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत ती जागा जेसीबीच्या सहाय्याने उखरली असता त्यामध्ये रेडकू नसून चक्क पुरुष जातीचे मृतदेह सापडल्याने निप्पाणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बहिणीला दारू पिऊन छळणाऱ्या व चरित्र्याचा संशय घेऊन मारहाण करणारा भाऊजी सचिन सदाशिव भोपळे वय पंचेचाळीस राहणार गडिंगलज पण सध्या राहणार एमआयडीसी कागल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे बेदम मारहाण व गळा दाबून खून केल्याची कबुली मैताचा मेवणा कृष्णात घाडगे हंचीनाळ पत्नी अनिता यांनी निपाणी पोलिसांना दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सचिन व अनिता हे पती पत्नी कागल येथील औद्योगिक वसाहत मध्ये राहत होते पत्नी आणि तो औद्योगिक वसाहतीत काम करत होते सचिन पत्नीवर वारंवार चरित्र्याच्या संशयावरून मारहाण करत होता वारंवार होणारी ही भांडणे मिटवण्यासाठी बुधवार दिनांक दोन रोजी हे पती पत्नी हंचिनाळा तालुका निप्पाणी येथे आले या ठिकाणी बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री सचिन व त्याची पत्नी यांचे भांडण झाले या भांडणाचे रूपांतर हणामारीत झाले अनिता हिने सचिनच्या डोक्यात काठीने जोराचा वार केला सचिन खाली कोसळला असता अनिताचा भाऊ कृष्णात राजाराम घाडगे वय पस्तीस बहीण वनिता व गजानन आप्पा रेडेकर वय वीस यांनी सचिनचे हातपाय धरले वनिता हिने सचिनचा गळा दाबून खून केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली की गुरुवार पहाटे सुनील दादासो राठोड या जेसीबी चालकाला फोन करून मेली आहे खड्डा काढायचा आहे म्हणून बोलावून घेतले जेसीबीच्या सहाय्याने खड्डा काढून झाल्यानंतर सुनीलला चहा पिण्यासाठी घरी नेले असता याच दरम्यान घरातील उपस्थितांच्या मदतीने सचिनचा मृतदेह सदर खड्ड्यात घालून मातीने बुजविले जेसीबीच्या सहाय्याने नंतर उर्वरित खड्डा बुजवून घेतला सदर जेसीबी चालकाच्या काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने सकाळी ग्रामपंचायत सदस्य बबन हवालदार यांच्या कानावर घातले त्वरित दोघेजण निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय यांच्या कानावर सर्व हकीकत घातली मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रांताधिकारी युकेश कुमार एएसपी दीपन एम एन तहसीलदार प्रकाश गायकवाड डीवायएसपी मनोज कुमार नाईक सीपीआय संतोष सत्यनाईक पीएसआय बीएस तळवार यांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून पंचनामा केला यावेळी बोलताना तळवार यांनी सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले या घटनेने निपाणी तालुक्यात खळबळ माजली आहे